तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. वेल्लोरमध्ये एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तिच्या अंगावरील कपडे काढून ओढून तिला फरफटत नेण्यात आलं. 120 जणांनी मिळून महिलेवर अत्याचार केला. विशेष म्हणजे या महिलेचा पती भारतीय लष्करात असून तो सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या पतीनं तिचा व्हिडिओ शेअर करत तामिळनाडू सरकारला न्याय मागितलाय. व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की मी देशाला शत्रूपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात आहे. सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. मी माझ्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तो हात जोडून गुडघ्यावर बसून न्याय मागताना दिसत आहे. सध्या या लष्करी जवानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय.